नमस्ते मंडळी, अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्यासोबत आलेलो आहे। आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं। सोयाबीनचं उत्पादन घेण्यामागे काही महत्त्वाची कारण आहे, जसं की इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनच्या पिकाला भाव चांगला मिळतो। नंबर दोन, सोयाबीनचं पीक हे कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे। नंबर तीन, सोयाबीनचं पीक घेतल्यानंतर व ते काढल्यानंतर दुसरं पीक घेता येण्याची शक्यता जास्त आहे आणि यांत्रिकीकरणाचा वापर करता येण्याची शक्यता जास्त आहे। या गोष्टींमुळे आपल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे। दरवर्षी सोयाबीनच्या पीक घेण्यामध्ये वाढ होत आहे। बऱ्याच भागांमध्ये गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक येऊ शकलं नाही, म्हणावं तेवढं येऊ शकलं नाही, तर काही भागांमध्ये अवेळी पाऊस झाला। या दोन गोष्टींमुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यामध्ये तुटवडा भासू शकतो किंवा सोयाबीनचं बियाणं आपल्याला कमी प्रमाणात उपलब्ध होऊ शकतं। त्यामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही की सोयाबीनचं बियाणं आपल्याला जास्त पैसे देऊनसुद्धा खरेदी करावं लागेल। यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे अशी गोष्ट आहे की आपण आपल्या घरचं सोयाबीनचं पीक आपण आपल्या शेतामध्ये पेरणीसाठी तयार करायचं किंवा ते वापरायचं आणि आपण आपल्या शेतामध्ये पेरायचं। बरेच शेतकरी आपल्या सोयाबीनचं तेच जे आपल्याकडे सोयाबीन आहे तेच बियाणं बनवून वापरतात। तर आज आपण बघूयात की सोयाबीनच्या बियाण्याची उगवण तपासणी कशी करायची। सोयाबीनचं बियाणं आपल्याकडे जे आहे, आपल्या घरी जे सोयाबीन निघालेलं आहे त्यातूनच तेच बियाणं म्हणून वापरायचं असेल तर आपल्याला त्याची तपासणी करावी लागते। त्याची तपासणी करत असताना ते बियाणं उगवेल की नाही, किती प्रमाणात उगवेल, ह्या सगळ्या गोष्टींची आधी तपासणी जर केली तर आपल्याला पेरणीसाठी सोपं पडतं ते। तर बघूयात सोयाबीनची बियाण्याची तपासणी कशा पद्धतीने करायची। सोयाबीनच्या बियाण्याची तपासणी करण्याच्या दोन पद्धती आहेत। पहिली, सोयाबीनची बियाणे तपासणीसाठी सुरुवातीला 6 गोणपाठ तयार करून घ्या। 6 गोणपाठ म्हणजे काय? तर गोणपाठ म्हणजे आपल्याकडे जे कलतानी पोत असतं त्या पोत्याचा तुकडा, म्हणजेच त्याला गोणपाट आपण म्हणतो। तर गोणपाटाचे 6 तुकडे तयार करून घ्या। त्यापैकी 1 गोणपाटाचा तुकडा जमिनीवरती अतरून घ्या। त्याच्यावरती जे सोयाबीन आपल्या घरी आहे त्या प्रत्येक पोत्यामध्ये जे जे आपण बियाण्यासाठी वापरणार आहोत जे पोत्यातलं सोयाबीन, त्या पोत्यात खोलपर्यंत हात घाला आणि हात घालून एक मुठभर दाणे त्यातून काढून घ्या। असे प्रत्येक पोत्यातून दाणे काढा, त्या दाण्यांचा ढीग लावा। त्या ढीग लावल्यानंतर त्या लागलेल्या ढिगातून 100 दाणे न निवडता, महत्त्वाची गोष्ट आहे, न निवडता 100 दाणे आपल्याला वेगळे करायचेत आणि ते दाणे त्या गोणपाटावरती आपल्याला अंतरून घ्यायचे। आता ते कसे अंतरून घ्यायचे ते बघूयात। तर ते अंतरून घेत असताना आपल्याला 10 बियांच्या ओळी करायच्यात। प्रत्येक बियामध्ये 1.5 ते 2 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आहे। 1.5 ते 2 सेंटीमीटर म्हणजे आपल्या बोटाच्या कांड्या एवढं अंतर प्रत्येक बियामध्ये राहील। अशा पद्धतीने 10-10 बियांच्या ओळी करून घ्यायच्या आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी मारून घ्यायचं, थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि ते भाग ओलसर करायचा। अशा 10-10 बियांच्या 10 ओळी तयार होतील। असे 100 बियाणे आपण त्या गोणपाटावरती अंतरून घेतले की त्यानंतर दुसरा गोणपाट त्याच्यावरती वरून झाकायचा, त्याच्यावर थोडंसं पाणी मारायचं आणि तो गोणपाट असा गुंडाळून ठेवायचा। हळूहळू हा गोणपाट बियाणे न हलू देता गुंडाळून घ्यायचा। त्यामुळं काय होईल तर तो गोणपाट पूर्ण गुंडाळा जाईल आणि गुंडाळलेला गोणपाट तसाच ठेवायचा। दररोज त्याच्यावरती पाणी मारत राहायचं आणि तो ओलसर राहील याची काळजी घ्यायची। अशा पद्धतीने 3 गोणपाट तयार होतील आणि 3 गोणपाटामध्ये प्रत्येक गोणपाटात 100-100 बिया आपण टाकणार आहोत। असे 3 गोणपाट ते गोणपाट सतत ओले करत राहायचं आणि 6 ते 7 दिवसानंतर ते गोणपाट व्यवस्थित गुंडाळलेले गोणपाट काढून घ्यायचे आणि त्यातलं बियाणं बाजूला करून घ्यायचं। त्यामध्ये ज्या ज्या बियांना मोड फुटलेले आहेत ते बियाणं वेगळं करून घ्यायचं आणि त्याची संख्या मोजायची। जर 100 पैकी मोड आलेल्या बिया 70 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर आपलं बियाणं बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्या इतकंच पेरण्यासाठी उत्तम आहे असं समजावं। पण जर उगवलेल्या बियांची संख्या 70 बियांपेक्षा कमी असेल तर आपण ज्यावेळेस पेरणी करणार आहोत त्यावेळेस पेरणी करत असताना आपल्याला जेवढं बी लागतं त्या बियाच्या मात्रामध्ये आपल्याला वाढ करावी लागेल। दुसरी एक बियाणं तपासण्याची पद्धत आहे जी की अनुभवी शेतकऱ्यांकडून आपल्याला ऐकायला मिळते आणि ती महत्त्वाची आहे। ती अशी आहे की आपल्याला त्यासाठी 3 काचेचे ग्लास लागतील। 3 काचेचे ग्लासामध्ये पाणी भरून घ्या आणि प्रत्येक
ग्लासामध्ये आपण पूर्वी जशा पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला 100-100 बिया प्रत्येक पोत्यामध्ये हात घालून मुठभर दाणे काढून त्यातील 100 बिया काढायच्या आणि 3 ग्लासामध्ये 100-100 प्रति ग्लास अशा बिया टाकायच्या आणि 6-7 मिनिट ते तसंच पाण्यात बियाणं ठेवायचं. 6-7 मिनिटानंतर ते पाणी वेगळं करायचं. त्यातून काही बिया टम्म फुगलेल्या दिसतील तर काही बियांना जास्त न फुगता त्या बियांवरती जे टर्फल आहे त्या टर्फलाला सुरकुत्या पडलेल्या दिसतील. आता ज्या बिया टम्म फुगलेल्या आहेत त्या बिया उगवण्याची शक्यता कमी असते किंवा त्या बिया उगवण्याची शक्यताच नसते. तर त्यामुळे अशा प्रकारच्या बिया बाजूला करायच्या आणि ज्या बियांच्या जास्त फुगलेलं नाहीत व त्याची टर्फलं सुरकुत्या पडल्यासारखी झाली तर त्या बिया बाजूला करायच्या आणि त्या बिया मोजून घ्यायच्या. त्या बियांची संख्या जर 70 जास्त असेल तर समजायचं की आपलं हे बियाणं उगवण्यासाठी बाजारपेठेत जे उपलब्ध बियाणं आहे त्याच पद्धतीचं तेवढंच उत्तम आपल्याकडचं बियाणंसुद्धा आहे. पण जर सुरकुत्या पडलेल्या बियांची संख्या ही 70 कमी असेल तर समजून घ्यावं की आपल्याला जेव्हा आपण पेरणी करणार आहोत तेव्हा आपल्याला पेरणी करत असताना आपल्या बियाण्याची मात्रा वाढवावी लागणार आहे. मात्रा वाढवावी लागणार आहे म्हणजेच काय तर आपण एकरी जे बियाणं जेवढं बियाणं वापरणार आहोत त्यापेक्षा थोडं जास्त बियाणं आपल्याला वापरावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो सध्या अतिशय महत्त्वाचा विषय आहे की बियाणं कारण आता खरीपाची पेरणी येत आहे आणि खरीपाच्या पेरणीसाठी लागतं ते सोयाबीनचं बियाणं आणि सोयाबीनचं बियाणं सध्या उपलब्ध होईल किती प्रमाणात होईल हे सांगता येत नाही. परंतु आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्वतःच घरी सोयाबीन आहे ते सोयाबीनचं बियाणं म्हणून वापरणार आहे तर त्या सोयाबीनच्या बियाण्याची तपासणी करणं गरजेचं आहे आणि ही घरच्या घरी सोप्या पद्धतीनं आपण अशा पद्धतीने सोयाबीनच्या बियाण्याची उगवण तपासणी अशा पद्धतीने करू शकतो. धन्यवाद.